हे जे सिलेंडर आणि महागाई जी वाढते त्याचा मी जाहीर निषेध करते. मला अजून आठवतं जेव्हा UPAचं सरकार होतं आणि 400 रुपयाला सिलेंडर झालं होतं तेव्हा बहुत हो गई महंगाई की मार अब की बार हे ऐकून ऐकून आम्ही थकून गेलो होतो. आणि तेव्हा 400 रुपये सिलेंडर होतं आणि महागाईबद्दल किती खरं तर ह्यांनी आरोप प्रत्यारोप खोटे आरोप प्रत्यारोप केले. आणि आज 8 वर्ष 9 वर्ष त्यांची सरकार आहे आणि 1210 रुपयाला आता सिलेंडर झालेला आहे. आजच्याच वर्तमानपत्रातली ही बातमी आहे. त्याच्यामुळे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत या देशासमोर म्हणजे महागाई आणि बेरोजगारी. आणखीन एक महत्त्वाची बातमी वर्तमानपत्रात आली आहे की हे जे डिसेंबरचं क्वार्टर असतं त्याला जे म्हणतात त्या क्वार्टरमध्ये प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग ही 4.4 वर आलेली आहे. याचा अर्थ एक्सपोर्ट्स कमी झालेले आहेत जे आम्ही सातत्याने पार्लमेंटमध्ये भाषण करतोय. एक्सपोर्ट्स कमी झालेले आहेत, प्रोडक्शन कमी झालेलं आहे, हळूहळू कन्झम्पशन कमी होईल आणि त्याच्यामुळे ज्या वेगाने हे देश वाढतोय असं ज्या खोट्या वल्गना या पार्लमेंटमध्ये आणि केंद्र सरकार करतं त्याचा डेटा आज आलेला आहे. महागाई तर वाढतेच आहे पण बेरोजगारी ही वाढते हे केंद्र सरकारचा डेटा आज दाखवतो. खरं सांगू तुम्हाला हे इलेक्शन वगैरे खूप महत्वाचं वाटत असेल. मी एक लोकप्रतिनिधी आहे, मला कांद्याला भाव, मला कापसाला भाव, कापसाला 13,000 रुपये भाव होता तो 9,000 वर येऊन आज 8,000 वर आलाय. कसब्याच्या इलेक्शनमध्ये काही रिझल्ट लागला तर या देशाच्या शेतकऱ्याला काहीही फरक पडणार नाही. त्याच्यामुळे मला विचाराल कुठलाही पुढचा प्रश्न विचारू नका, कारण का मला खरंच त्या इलेक्शनमध्ये इंटरेस्ट नाहीये. या देशाचा कष्ट करणारा शेतकरी असेल, महिला असेल, सर्वसामान्य नागरिक असेल, तो बेरोजगारी, महागाई आणि शेतीमालाला जो भाव मिळत नाहीये ना, मी ह्याच्यासाठी निवडून आली आहे. ह्याच्यात जर तर इलेक्शन मध्ये काय होईल त्याच्यासाठी मी नाही इलेक्शन ना राजकारणात आले. BSNL चे 29 टावर हे आपण वेल्ल्याच्या आणि पानशेच्या भागात करतोय. मी BSNL चे आणि केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानते की आमची जी मागणी केली आम्ही त्याला त्यांनी होकार दिलेला आहे. आणि ज्या भागामध्ये अनेक वर्ष तिथे जी रेंज नव्हती ती पुढच्या 2-4 महिन्यात तुम्हाला दिसेल. मी तिथूनच आले, मला तर अजून कोणी सांगितलेलं नाही. पण मागच्या वेळी जेव्हा मागणी केली होती मी इथेच होते तेव्हा त्याच्यानंतर सुधारणा आली आहे असं मला स्थानिकच लोकांनी सांगितलं. आता परत काही नवीन झालं असेल तर जरूर त्याच्या जातीने लक्ष घालून मार्ग काढू. मला असं वाटतं माननीय देवेंद्रजींचं एक भाषण मला आठवतंय, ते असं म्हणले होते की मध्य प्रदेशच्या पद्धतीने जसं मध्य प्रदेश सरकारने विजेचा पूर्ण सरसकट माफी केली होती त्याच्या माझ्या काही फार मागण्या नाहीत. जर देवेंद्रजींनीच पुढाकार घेतला असेल तर माझी देवेंद्रजींना विनम्रपणे विनंती आहे की तुमचंच भाषण ऐका आणि त्याची आठवण करून देते की एक तर त्यांची इच्छा होती की विजेचा जो भाव आहे त्याला सरसकट तो माफ झाला पाहिजे. तसंच शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदत केली तशीच महाराष्ट्राच्या सरकारने करावी. कापसाचा भाव जो आज 8,000 वर आलाय तो पुन्हा या शेतकऱ्यांना दुप्पट करून केंद्र सरकारने द्यावा. कांद्याला मदत करावी. त्याचबरोबर अर्थसंकल्पामध्ये या महागाईवर किंवा ज्या महाराष्ट्राच्या महिला आहेत सिलेंडर जो वाढलेला आहे त्याच्यातही डिस्काउंट द्यावा महिलांना. मला वाटतं त्यांचं जे असेल ते एक तर मी तो व्हिडिओ पाहिलेला नाही त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं योग्य नाही. पण एक दुर्दैव एकाच गोष्टीचं वाटतं की काल मी एक व्हिडिओ पाहिला, एक 80 वर्षाचे गृहस्थांनी बच्चू गडूजींची गाडी अडवली आणि काहीतरी खोके वगैरे बद्दल बोलले असा व्हिडिओ चॅनल्सवर आणि सोशल मीडियावरच फिरतो. त्याच्यामुळे सर्वसामान्य मायबाप जनतेच्या मनात हे 50 खोके गद्दारी वगैरे अशा ज्या पद्धतीने गोष्टी या ED आणि मी त्यांना अतिशय आदराने प्रेमाने ED म्हणते, कारण का माननीय आदरणीय देवेंद्रजीच म्हणाले होते की हो आम्ही ED सरकार आहोत एकनाथ आणि देवेंद्र. त्याच्यामुळे हे ED जे सरकार महाराष्ट्रात आता आलेलं आहे ते सातत्याने कुठे हातोडा तोड कुठे हातोडा घेऊन फेर कोणाला धमकी दे कोणाला जेलमध्ये टाक हे जे चाललेलं आहे राज्यात हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला न शोभणार आहे. विरोधात बोलला की टाक जेलमध्ये आणि जर तो विरोधक जर भारतीय जनता पक्षात गेला तर त्याला सोखून माफ असतं या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे.